महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं दीपावली पाडव्यानिमित्त दीप पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला। 15,000 दिव्यांनी श्रीदेव कुणकेश्वर क्षेत्र लक्ष लक्ष दिव्यांनी झळाळलं होतं। मंदिर परिसरात दिवे पेटून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 15,000 पंट्या पेटून हा उत्सव साजरा केला गेला। नयनरम्य असा हा क्षण पाहण्यासाठी तालुक्यातील तसेच कुणकेश्वरमधील अनेक भाविक शिवतीर्थावर दाखल झाले होते। या दीपोत्सव कार्यक्रमामुळे कुणकेश्वर मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेला होता। या प्रसंगी स्वरसुधा क्रिएशनचा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर देवगड तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार विनायक शेट पारकर व इतर मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या वर्षी 2019 कुणकेश्वर दीपोत्सवासाठी खास माझी वर्ग मैत्रीण म्हणजे जो आम्ही एक बॅच 1991 कॉलेज यांच्यातर्फे तिने बोलवलं आणि त्याच्यासाठी आम्ही आलेलो आणि खास करून म्हणजे मी आहे पोलीस डिपार्टमेंटला आणि तिने आग्रह केला आणि त्यात करून आपली ड्युटी ॲडजस्ट करून इथे आलेलो। हा दीपोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे। इतकं हे सुंदर वातावरण असं छान छान त्यात करून हे मैफिली ते संगीत महोत्सव झालेलं आहे। इतकं वातावरण कसं खुललेलं आहे आणि एवढंच सांगू इच्छितो की आपल्या ह्या ग्रुपतर्फे ही दीपावली सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना। हे आहे कोकणातले दीपोत्सव अगदी कुणकेश्वर एरिया सगळा उजळून निघालेला आहे आणि ह्याच्यापुढे साधारण देवगड तालुक्याचं पण अगदी नाव लौकिक होतं ह्या कुणकेश्वरमुळे।
आणि आहे साधारण दक्षिण काशी कुणकेश्वर म्हणायचे असं आपले महाराष्ट्रात आणि ह्याच्या साता समुद्रापलीकडची ओळख निर्माण झालेली आहे. दीपोत्सव हा साधारण आम्ही साधारण तीन वर्षापासून दीपोत्सव साजरा करत आहोत. पहिल्या वर्षी साधारण आम्ही 7,000 दिव्यांची आरास केली होती, गेल्या वर्षी 11,000 दिव्यांची आरास केली होती आणि ह्यावर्षी आम्ही 15,000 दिव्यांची आरास केलेली आहे. या दीपोत्सवाचं महत्त्व असं की दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखलं जाणारं श्रीक्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी या दीपोत्सवाला गेल्या सातत्याने 2 वर्ष भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि याही वर्षी आता मंडपामध्ये बघितलं तर भाविका भरभरून असा साथ देत आहेत आणि अशाच पद्धतीने भविष्यात आमची या दीपोत्सवाच्या बाबतीत वाटचाल असणार आहे. हे 3रं वर्ष आहे आमचं दीपोत्सव हा उपक्रम चालू करण्याचा. पहिल्या वर्षी आम्ही 7,000 पंत्यांची आरास केली होती, गेल्या वर्षी 12,000 पंत्यांची आरास झाली आणि यावर्षी त्यामध्ये वाढ करून आम्ही 15,000 पंत्यांची आरास या ठिकाणी केलेली आहे आणि या उपक्रमाला दिवसेंदिवस वर्षानुवर्ष भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि भविष्यात आमचा 1,00,000 उद्दिष्ट आहे ते नक्कीच पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.